देवराई उभी करत आहेत, जे सगळीकडे पर्यावरणाचं जे प्रेम त्यांनी सगळ्या लोकांमध्ये जागृत केलेलं आहे ते कुठंतरी थांबून जाण्याची शंका आहे. कुठंतरी लोकांचा पाय खेचण्याची ही जी पद्धत सुरू आहे ती अतिशय एकदम चुकीची दिसायला आली. हा कलाकारांनी जर सगळं इथून जर दुसऱ्या राज्यात केलं तर महाराष्ट्राला हे चालेल का? हा हे जर मॅटर हे दोन दिवसात नाही मिटलं तर मग आम्हाला पण मग आंदोलन असेल किंवा अशा पद्धतीचा विचार करावा लागेल, नाही तर मग असंच होत राहिलं तरी सगळं बंद पडेल ना. देवराई संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये काम चांगलं होत असताना अशा पद्धतीनं परवानगी नाकारणं या संस्थेला हे निषेधार्ह आहे. आपल्यासोबत पर्यावरणप्रेमी दिनेश कदम आहेत. नेमक्या काय भावना आहेत ज्या पद्धतीनं देवराईला डावललं गेलं आहे किंवा त्यांना काम करू दिलं जात नाही? आम्ही गेली काही वर्ष झालं साहेब सरांबरोबर पर्यावरणाच्या संदर्भात काम करतोय, मात्र प्रत्येक वेळेला पर्यावरणप्रेमींना किंवा साहेब सरांनासुद्धा एवढ्या मोठ्या अभिनेत्याला एवढ्या मोठ्या कलाकाराला त्याचं काम सोडून ज्या वेळेला त्यांना एवढं मोठं महाराष्ट्रासाठी पर्यावरण उभा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यावेळेला त्या माणसाला अशा प्रकारच्या अडचणी याव्या हे खरं तर दुर्दैव म्हणायला लागेल. ज्यावेळेला आम्ही इथं वडाचं झाड 400 वर्षाचं सांगलीत वाचवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी सरांनी सगळ्यात मोठा सपोर्ट केला होता आणि झाड वाचवलं देखील. ह्या अगदी ग्राउंडवर काम करणाऱ्या तळागाळातल्या एवढ्या मोठ्या अभिनेत्याला आणि त्यांना एवढं उभा केलेल्या या सगळ्या त्यांच्या पर्यावरणाला आज सरकारचा म्हणा पोलिसांचा काल जो विरोध झाला आहे तो अतिशय म्हणजे चुकीचा म्हणावं लागेल. आणि जर असा एवढा मोठा अभिनेत्याला जर हे बघावं लागत असेल उद्या त्यांनी मग जर समजा काम बंद केलं, उद्या जर समजा पर्यावरणाची ही चळवळ बंद केली तर महाराष्ट्रात कुणाला केवढं परवडायचं आहे? आज त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध कोपऱ्यात जे देवराई उभी करत आहेत, जे सगळीकडे पर्यावरणाचं जे प्रेम त्यांनी सगळ्या लोकांमध्ये जागृत केलेलं आहे ते कुठंतरी थांबून जाण्याची शंका आहे. कुठंतरी लोकांचा पाय खेचण्याची ही जी पद्धत सुरू आहे ती अतिशय एकदम चुकीची दिसायला आली. आणि ह्या कलाकारांनी जर काम सोडलं किंवा हा कलाकारांनी जर सगळं इथून जर दुसऱ्या राज्यात केलं तर महाराष्ट्राला हे चालेल का? त्यामुळं स्वतः अधिकाऱ्यांनी विचार करा. हा हे जर मॅटर हे दोन दिवसात नाही मिटलं तर मग आम्हाला पण मग आंदोलन असेल किंवा अशा पद्धतीचा विचार करावा लागेल, नाही तर मग असंच होत राहिलं तरी सगळं बंद पडेल ना. पण एकीकडं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी ह्याला संमती दिली होती, तसा जे आर देखील काढला होता, मात्र तरी देखील हे घडलं याच्या मागचं काय पर्यावरणप्रेमींच्या उपमुख्यमंत्र्यांनी दिलं त्याच्यानंतर मेन म्हणजे त्या ठिकाणी विभागीय आयुक्त स्वतः आलेले होते, कलेक्टर स्वतः तिथं होते, आधीच्या एस पी तिथं होत्या, आत्ताची एस पी तिथं झाडं लावण्यासाठी येत होते. याचा अर्थ 2-3 वर्ष सगळ्यांची देवाणघेवाण सुरूच होती ना. फक्त साई सरांनी आजच गेले त्यांनी झाडं लावले त्यांनी कोणतर नकार देत असं काही प्रकार नाही आहे. गेली 2-3 वर्ष झालं हे उपक्रम सुरू आहे. एवढं मोठं बायोडायव्हर्सिटी पार्क ज्यावेळी तयार होतं आहे आणि ज्यावेळेला हे सगळं महाराष्ट्रासाठी एक बाहेरच्या देशातील कल्पना एवढी मोठी उभा राहते आणि त्याला जर चालू झाल्यानंतर 3 वर्षांनी विरोध येतो आहे तर मग कुठंतरी चांगलं काम विरोध करण्याचं काम सुरू आहे असं वाटतं आहे. आता पर्यावरणप्रेमींचं पुढचं पाऊल काय असेल? कारण आता शंभुराय देसाईने सांगितलं की हे पुन्हा मध्यस्थी केलेलं आहे काय? जर ह्या 2 दिवसात आज गृहराज्यमंत्र्यांनी जर हे मॅटर मिटवतो असं त्यांनी काल बोललेलं आहे, जर हे मॅटर मिटलं नाही तर महाराष्ट्रातील हजारो वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी ज्यांनी कालपासून सरांना जे सपोर्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे सगळेजण एकत्र झाले आहेत. जर सरांच्या विरोधात जर असं होत असेल तर महाराष्ट्रातून मग एक दुसरा पर्यावरणप्रेमींचा आवाज उठल्याशिवाय राहणार नाही, कारण की पर्यावरण झाडं लावण्यासाठीसुद्धा आज भीक मागायला लागतं आहे ही अतिशय वाईट गोष्ट आहे. तर आपण पर्यावरणप्रेमींचा आक्रोश देखील पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी उन्हाळ मारण आहेत त्या ठिकाणी देवराई संस्था झाड लावण्याचं काम करते आणि त्या संस्थेला जर अशा पद्धतीनं डावलं जात असेल, काम करू देत नसेल, तर त्याचा परिणाम आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून देऊ असा देखील आक्रमक इशारा पर्यावरणप्रेमींनी देत सयाजी शिंदेंना एक प्रकारे पाठिंबा दर्शवला आहे. कॅनापासून योगेशसोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.